मित्रांनो, तुम्हाला थांबा, माझं ना फ्युचर दाखवतो. मे बी आय डोंट नो, पण मे बी ओके. जस्ट अ मिनिट. आज आपल्या यमाचा बड्डे, तब्बल 4 वर्ष झाले त्याला. आणि यमा आपली गाडी खूप लिहिले. तुम्हाला पुन्हा भेटायला आम्हाला नक्कीच आवडेल. नमस्कार मित्रांनो आणि जय शिवराय. आज आहे बुधवार आणि आपण सुरुवात करतोय ब्लॉगची. आपण ॲक्च्युली आलो आता ट्रेनिंगला सकाळी सकाळी 4:30 उठून आलेलो आहे आपण. 5 दिवस अजून काय पाहिजे? काय नाही ना, बरीच कामं चालू आहेत वाकडमध्ये, है ना. साहेबाचा चहा. येस, आपण आलोय परत झोडिओला. आपण आलोय सॉक्स घ्यायला. सॉक्स अरे गेले हरवतात ना, आमच्या आई कुठेही हरवते. कशी वाटते ही पॅन्ट? येस, ही पॅन्ट घेतोय आपण आता. छान वाटत आहे. मस्त पॅन्ट आहे. आपण घेतो ही पॅन्ट. चालेल, एक सॉक्स घ्यायला काय आलो? एवढं सगळं घेतलंय. मोकार 1100 रुपयाचा. उगत आमच्या मॅडमला घेऊन आलोय. मोकार 1100 रुपये बिल करून टाकलंय. लिहिलंय तुम्हाला पुन्हा भेटायला आम्हाला नक्कीच आवडेल. आपण आम्हाला भेटण्यासारखं सारखं नाही ना परवडायचं. आणि वाव, काय चालते ना गाडी मित्रांनो, एक नंबर, राईट. हे असं TVSला वाटतंय, हे असं बघून सुद्धा. आता तुम्ही सांगा कमेंट करून की काय म्हणणं आहे तुमचं. TVSचं म्हणणं आहे तर गाडी तर एकदम टकाटक आहे वा काय, लोडच नाही आहे. तुम्हीच सांगा आता. असो लायकी शून्य आहे. आता आंघोळ करणार आहे आणि परत झोपणार आहे. भेटूयात नंतर. चालू आता जिम करू आपण गाडी. नुकतंच आपण जिम करून आलो, झोपून झालं जिम करून आलो, आता लॉग इन केलं आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला थांबा, माझं ना फ्युचर दाखवतो. मे बी आय डोंट नो, पण मे बी ओके. जस्ट अ मिनिट. मे बी दिस कुड बी एस. आमच्या मॅडम बघत असतील हे, पण त्यांना सांगतोय मी. मे बी असं असू शकतं. येस, मुंबईकर निखिल भाऊ, लव लव. एक गोष्ट म्हणजे आज आपल्या यमाचा बड्डे. तब्बल 4 वर्ष झाले त्याला. आणि यमा आपली गाडी खूप मस्त आहे. कधीच त्या गाडीला आहे ना सर्व्हिस सेंटरला नेण्याची गरज नाही पडली. सर्व्हिस सेंटरला म्हणजे यमाच्या शोरूमला फॉर द फ्री सर्व्हिसिंग पण आपण केलेली नाही आहे. आणि अजून पण एकदम टकाटक गाडी चालत आहे. यमाला फुल इज्जत आहे. एक नंबर गाडी, विदाऊट किक स्टार्ट आहे, फक्त बटन स्टार्ट आहे. एक नंबर गाडी यमा FZS1 आपली. आपल्या यमाबद्दल जर सांगायचं म्हटलं तर 4 वर्षामध्ये काहीच त्रास नाही. प्लस त्याच्यावरती भरपूर राईड्स मारल्यात मी. अलिबाग तर आपलं घर झाल्यासारखं आहे. प्लस आपण रायगड मारले, म्हणजे रायगड केले, संभाजीनगर केले, महाबळेश्वर पण केले. आणि अजून बऱ्याच राईड्स केल्यात, म्हणजे मला आठवत नाही आता, पण भरपूर राईड्स केल्यात. खूप खूप जास्त राईड्स केल्यात त्याच्यावरती. त्यामुळं काय सांगू यामाबद्दल. इमोशन्स आहे यमा आपली. आणि यमा जी आहे ना ती माझ्या नावावर नाही आहे, माझ्या आमच्या योगाच्या नावावरती आहे. पण ती त्यावेळेस घेतली होती मी असं जस्ट टाइमपास म्हणून. ती गाडी खरंच खूप मस्त आहे. आणि जसं आपण यमा घेतली फेबमध्ये, म्हणजे Feb 2018 वगैरे घेतली. आणि मग त्यानंतर 15 दिवसांनी आपला कोरोना चालू झाला. त्यानंतर कुठं काय पळवतं नाही, 6 महिने गाडी बंदच होती जवळपास घरात. पण खूप मस्त गाडी आहे आणि जबरदस्त राईड्स वगैरे केलेल्या आहेत. खूप साऱ्या मेमरीज आहेत आपल्या त्या गाडीसोबत.
प्लस आणि अजून आपल्या भविष्यात पण आपल्या खूप राईड्स होणार आहेत. आणि मी काय म्हणतात त्याला की ही बाईकच का घेतली, यामाहा. ॲक्च्युली माझ्या भावाने घेतली होती, म्हणजे तेव्हा असताना 12 पण आधी 9 आमच्याकडे यामाहा होती दादाकडे. सो ती गाडी खूप मला म्हणजे आवडली. मला तर नंतर मला खूप लेट गाडी चालवायला लागली, 2009-10 वगैरे गाडी चालवायला यायला लागली. हां राईट. तर तेव्हापासून माझ्या डोक्यात होतं की यार मला घ्यायचे ना तर यामाहाच घ्यायचे. आणि तेव्हा काय लुक होता गाडीचा, यामाहा FZ ओनली होती तिचा. म्हणजे यार मला घ्यायची तर गाडी तीच घ्यायची, नाही तर नाही घ्यायची. त्यानंतर मग आपण ॲक्सिस घेतली कॉलेजला जाण्यापुरती. सो म्हणजे असं जस्ट एक घेतली होती वहिनींसाठी वगैरे म्हणून घेतली होती. पण असो ते पण झालं. ती आपण गाडी चालवली 10-11 त्यात, ती पण आहे गाडी आपल्याकडे. पण माझ्या यामाहा घेण्याचं मागचं कारण हे होतं की ती गाडी खूप भारी दिसायची, मला जाम आवडायची म्हणून. अँड थोडंसं असं करत 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 मग आपण जॉबला लागल्यानंतर मग आपण घेतली आपली ड्रीम बाईक यामाहा. त्याच्या म्हणजे जे मला आवडायचं ना व्हर्जन ते नव्हतं भेटत, जस्ट अपडेटेड व्हर्जन भेटत होतं, दॅट इज यामाहा FZS. व हां म्हणून मग आपण ती गाडी घेतली. पण खरंच खूप मस्त वाटलं. आणि आपल्या स्वतःच्या ह्याच्या हिमतीवर घेतलेली गाडी ती होती, त्यामुळे इमोशन्स जुळे आहे. कमेंट करायला विसरू नका आपण जी डेली ब्लॉगिंग चालू केली आहे त्याबद्दल. ठीक आहे, प्लीज कमेंट करून सांगा की कसं वाटतंय तुम्हाला. काही इम्प्रूव्हमेंट हवी असेल तर डेफिनेटली सांगा, बट प्लीज कमेंट करून सांगा. ओके, थोडंसं कमेंट केलं किंवा लाईक केलं ना तर आपल्याला पण अजून प्रोत्साहन भेटतं, लाखाचा टप्पा गाठायचा आहे आपल्याला त्यामुळे. ठीक आहे प्लीज. आणि आजसाठी एवढंच होतं. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.